बातमी नरहरी झिरवाळ यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आहे। शरद पवारांचा आपल्यावर दुरून आशीर्वाद आहे असं वक्तव्य नरहरी झिरवाळ यांनी केलेलं आहे। राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले असले तरी शरद पवार आपल्याला दुरून आशीर्वाद राहणार असल्याचं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलेलं आहे। दिंडोरीमधून नरहरी झिरवाळ हे काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसह उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत। सलग तिसऱ्यांदा नरहरी झिरवाळ राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिंडोरी विधानसभेच्या मैदानात आहेत। आहेत ना, साहेबांना कोणी चॅलेंज करू शकत नाही, पण मला खात्री आहे का मीच नाही तर सगळेच जण, आज महाराष्ट्रातले कोणीही विरोधक जरी साहेबांचे असतील तर ते फक्त इलेक्शनमध्येच विरोध दर्शवतात, बाकीच्या वेळेला साहेबांना दैवतच समजतात। आणि मी तर असे म्हणेल का माझं कामकाज हे साहेबांना माहीत आहे, त्याच्यामुळं माझी गरज ही समाजाला आहे, साहेबांना आहेच आहे पण समाजाला आहे, म्हणून मला साहेब त्या पद्धतीचा आशीर्वाद धरून का होईना आशीर्वाद देते। शरद पवारांचा आपल्यावर दुरून आशीर्वाद असणार असं नरहरी झिरवाळ म्हणालेत। राष्ट्रवादीची पहिली यादी काल जाहीर झाली, यामध्ये नरहरी झिरवाळ यांना दिंडोरी मतदारसंघामधून उमेदवारी झालेली आहे। सलग तिसऱ्यांदा नरहरी झिरवाळ हे दिंडोरी मतदारसंघामधून निवडणूक लढवता आहेत आणि जरी राष्ट्रवादीचे दोन गट पडले असले तरी सुद्धा शरद पवार यांचा दुरून आपल्याला आशीर्वाद असणारच आहेत असं वक्तव्य नरहरी झिरवाळ यांनी केलेलं आहे। आज ते आपल्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। दिंडोरी मतदारसंघामधून नरहरी झिरवाळ हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर नरहरी झिरवाळ हे अजित पवार यांच्यासोबत गेले, मात्र जरी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली असली तरी सुद्धा शरद पवार यांचा आपल्याला दुरून आशीर्वादच असेल असं वक्तव्य नरहरी झिरवाळ यांच्याकडून करण्यात आलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ता सूरज चव्हाण आपल्याशी जोडले गेलेले आहेत। नमस्कार सूरजजी, नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य समोर येत आहे, शरद पवारांचा आपल्यावर दुरून आशीर्वाद असेल असं नरहरी झिरवाळ यांनी वक्तव्य केलंय। नक्कीच पवार साहेब आमचे नेते राहिलेले, त्याच्यामुळं असं आशीर्वाद नसण्याचं काही कारण नसणे, आशीर्वाद असू शकतो, परंतु आता ही राजकीय लढाई आहे आणि राजकीय लढाई असताना मला वाटतंय की एकमेकाबद्दल द्वेष ठेवण्यापेक्षा आशीर्वाद घेऊन पुढे गेलेलं कधीही चांगलं, म्हणून कदाचित त्याने तशा पद्धतीचं वक्तव्य केलं असेल। जी जी, धन्यवाद सूरजजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।